नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी या घटकाचा पुढील भागाचा अभ्यास करणार आहे। यामध्ये इरेग्युलर वर्ब आणि क्वेश्चन टॅग या गोष्टी बघणार आहोत। मित्रांनो, आपण मागील इयत्ता 7वीमध्ये वर्ब या संकल्पनेची ओळख करून घेतलेली आहे। 8वीमध्ये आपल्याला पुढील गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, वर्ब या दोन प्रकारच्या असतात। रेग्युलर वर्ब आपण त्यांना नियमित क्रियापद म्हणतो। या क्रियापदामध्ये बदल करायचा असेल किंवा त्यांचा पास्ट पार्टिसिपल रचनेमध्ये बदल करायचा असेल तर या क्रियापदाच्या शेवटी ईडी जोडावा लागतो। क्रियापदात काळानुसार बदल होत नाही म्हणून आपण या क्रियापदाला नियमित क्रियापद म्हणतो। आज जे अभ्यास करणार आहोत ते इरेग्युलर वर्ब म्हणजे अनियमित क्रियापद। पान क्रमांक 23। Some verbs in English do not change in a regular pattern when their tense changes. These verbs are called irregular verbs. Fill the forms of verbs in the following table. Two are done for you. याचा मराठी अर्थ, इंग्रजीमधील काही क्रियापद जेव्हा त्यांचा काळ बदलतो पण काळामध्ये बदल होत नाही त्यांना आपण अनियमित क्रियापद म्हणतो। खालील तक्त्यामधील क्रियापदाची रचना पूर्ण करा। तुमच्यासाठी दोन पूर्ण केलेली आहे। मित्रांनो, या टेबलमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपलची रचना दिलेली आहे। सगळे शब्द हे क्रियापद आहेत। आपल्याला या क्रियापदामध्ये काळानुसार बदल करायचा आहे। सर्व क्रियापद हे अनियमित क्रियापद आहे, म्हणजेच या क्रियापदाचा नियमित आकृतीबंधानुसार बदल होत नाही म्हणून आपण या क्रियापदांना इरेग्युलर वर्ब म्हणजेच अनियमित क्रियापद म्हणतो। मित्रांनो, क्रियापदामध्ये काळानुसार कसा बदल होतो आपण या ठिकाणी बघू। ब्रेक, ब्रोक, ब्रोकेन, डू, डिड, डन, गो, वेंट, गोन, कम, केम, कम, सिंग, सँग, संग, बाय, बाउट, बाउट, ड्राइव, ड्रो, ड्रायवन, फॉल, फेल, फॉलन, नो, न्यू, नोन, रन, रॅन, रन, सी, सॉ, सीन, टेक, टूक, टेकन, असा प्रत्येक क्रियापदामध्ये बदल होत जाईल। मित्रांनो, प्रश्न 2, रीड द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यांचे वाचन करा। नंबर ए, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल टेअर्स, म्हणजे मी शाळेच्या पायऱ्या खाली उतरत होतो। आणि बी, टीचर हॅज आस्क अस टू लर्न इट अप, याचा मराठी अर्थ असा, शिक्षकाने आम्हाला शिकवल्यावर ते विचारले। इन अ सेंटेन्स ए द वर्ब इंडिकेट अन ॲक्शन दॅट इज कंटिन्युअस ऑर इन अ प्रोग्रेस ॲट अ पर्टिक्युलर टाईम पास्ट प्रेझेंट फ्युचर, म्हणजे वाक्य एमध्ये क्रियापद चालू आहे हे दाखवते किंवा यावेळेला क्रिया प्रगतीपथावर आहे असे दाखवते। येथे आपल्याला पास्ट टेन्स दिसतो म्हणजेच भूतकाळ आहे। द वर्ब इज सेड टू बी इन कंटिन्युअस प्रोग्रेसिव टेन्स, याचा मराठी अर्थ असा, या क्रियापदाला आपण चालू किंवा प्रगतीपथावरील काळातील क्रियापद म्हणतो। वॉज कमिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे वॉज कमिंग हे उदाहरण चालू भूतकाळाचे आहे। ऑक्झलरी वर्ब अधिक मेन वर्ब अधिक ING बरोबर कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद आणि ING अशी जर रचना असेल त्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स असा होतो, म्हणजेच चालू काळ आहे। इन सेंटेन्स बी द वर्ब इंडिकेट्स अन ॲक्शन दॅट इज कम्प्लीट ॲट पर्टिक्युलर टाईम पास्ट प्रेझेंट फ्युचर, वाक्य बीमधील क्रियापद क्रिया या विशिष्ट वेळी पूर्ण झालेली आहे असे दर्शवते। येथे प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ आहे। द वर्ब इज देन सेड टू बी इन परफेक्ट टेन्स, या क्रियापदाला आपण पूर्ण काळातील क्रियापद म्हणतो। Has asked is said to be in present perfect tense, म्हणजे has asked ला आपण चालू वर्तमान काळ असे म्हणतो। Has, have,
हॅड अधिक वर्ब इन पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे परफेक्ट टेन्स. मराठीत सांगायचं झाल्यास हॅव हॅज आणि हॅड अधिक वर्ब आणि पास्ट पार्टिसिपल रचना ही जी आहे ही पूर्ण काळातील आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 3 समजून घेऊ. त्यामधला पहिला, फिल अप द टेबल ऑफ टेन्सेस युझिंग द वर्ब गिव म्हणजे खालील तक्ता गिव या क्रियापदाचा वापर करून पूर्ण करा. या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये टाईप ऑफ टेन्सेस म्हणजे काळाचे प्रकार, त्यामध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. त्यामधली सिंपल म्हणजे साधा काळाची रचना गिव या क्रियापदाची कशी असेल, त्यानंतर कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव म्हणजे चालू काळाची रचना कशी असेल, आणि त्यानंतर परफेक्ट म्हणजे पूर्ण काळाची रचना कशी असेल, असं आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर गिव ही क्रियापद साध्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये गिव असेल, त्यानंतर कंटिन्युअसमध्ये ॲम इज आर गिविंग, त्यानंतर परफेक्टमध्ये हॅव किंवा हॅज गिवन, त्यानंतर पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये गेव, कंटिन्युअसमध्ये वाज वेअर गिविंग आणि परफेक्टमध्ये हॅड गिवन. त्यानंतर फ्युचर काळामधली रचना बघू, सिम्पलमध्ये शाल किंवा विल गिव, त्यानंतर कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिवमध्ये विल बी किंवा शॉल बी गिविंग, आणि त्यानंतर परफेक्टमध्ये शॉल किंवा विल हॅव गिवन अशी त्याची रचना होईल. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 3 दुसरा समजून घेऊ. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन कंटिन्युअस टेन्स ऑर परफेक्ट टेन्स, म्हणजे खालील वाक्यामध्ये चालू काळ आहे किंवा पूर्ण काळ आहे हे तुम्ही सांगा. वाक्य नंबर 1, आय वॉज एंटरिंग द क्लास, यामध्ये वॉज एंटरिंग हे चालू भूतकाळातील क्रियापद आहे. वाक्य नंबर 2, द गर्ल्स आर टीजिंग मी, यामध्ये आर टीजिंग हे चालू वर्तमान काळातील क्रियापद आहे. वाक्य क्रमांक 3, आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, यामध्ये हॅवंट सेड हे पूर्ण वर्तमान काळातील क्रियापद आहे. त्यानंतर वाक्य क्रमांक 4, नेवर बिफोर हॅड एनी वन लॅविश लव ऑन मी, यामध्ये हॅड एनी वन लॅविश पूर्ण भूतकाळातील क्रियापद आहे. वाक्य क्रमांक 5, यू आर गोविंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट, यामध्ये आर गोविंग हे चालू वर्तमान काळातील क्रियापद आहे. वाक्य क्रमांक 6, अकॉर्डिंग टू द टीचर आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन परफस, यामध्ये हॅड ड्रॉप हे पूर्ण भूतकाळातील क्रियापद आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 समजून घेऊ. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू पॉलिटिक रिक्वेस्ट, म्हणजे खालील वाक्य नम्र विनंतीमध्ये बदला. यासाठी एक उदाहरण आपल्याला समजवून दिलेलं आहे. शो मी द वे टू पोस्ट ऑफिस या वाक्याचा बदल वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस असा होईल. 1, टेक मी टू युअर टीचर या वाक्याचा बदल वुड यू विलिंग टू टेक मी टू युअर टीचर. त्यानंतर टेल मी समथिंग अबाउट युअर स्कूल या वाक्याचा बदल मे आय नो समथिंग अबाउट युअर स्कूल. त्यानंतर वाक्य क्रमांक 3, गिव मी द डिटेल अबाउट युअर एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज या वाक्याचा बदल वुड यू प्लीज गिव मी द डिटेल्स अबाउट युअर एक्स्ट्रा कॅरिक्युलर ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर वाक्य क्रमांक 4, प्रोवाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी या वाक्याचा बदल वुड इट बी ओके इफ यू प्रोवाइड मी द इन्फॉर्मेशन अबाउट बुक्स इन युअर स्कूल लायब्ररी असा होईल. मित्रांनो, आता पेज क्रमांक 51 लँग्वेज स्टडीचा भाग समजून घेऊ. यामध्ये ए, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्स, याचा मराठी अर्थ खालील वाक्यांसाठी योग्य क्वेश्चन टॅग निवडा. तर या ठिकाणी आपल्याला 3 वाक्य दिलेली आहेत. सी वॉज ओनली अ लिटल वुमन या वाक्याचं क्वेश्चन टॅग सी वॉज ओनली अ लिटल वुमन कॉमा वाजंट सी क्वेश्चन मार्क. त्यानंतर वाक्य क्रमांक 2, ग्रेस डीड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट या वाक्याचं क्वेश्चन टॅग वाक्य ग्रेस डीड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट कॉमा डिडंट सी क्वेश्चन मार्क. वाक्य क्रमांक 3, सी रिस्क हर ओन लाईफ
या वाक्याचं क्वेश्चन टॅग, सी रिस्क हर ओन लाईफ कॉमा डिडंट सी क्वेश्चन मार्क. मित्रांनो, आता बी समजून घेऊ. चूज द प्रॉपर मॉडल टू फिल इन द गॅप. याचा मराठी अर्थ, खालील रिकाम्या जागी योग्य मॉडेल क्रियापद भरा. तर आपण भरू, दे कुड नॉट हिअर एनिथिंग इल्स. वाक्य नंबर टू, नाईन मेन अँड वुमन कुड क्लाइम ऑन द रॉक. त्यानंतर वाक्य क्रमांक तीन, विल यू एवर स्लीप अगेन. आणि वाक्य क्रमांक चार, वी मस्ट डू समथिंग. असं होईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक सीमध्ये मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स, म्हणजे खालील वाक्य त्यांच्या प्रकाराशी जुळवा. वाक्य दिलेले आहेत आणि त्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि आपल्याला ते वाक्य प्रकारासोबत जुळवायचे आहेत. डू नॉट ट्राय या वाक्याचा प्रकार इन्फिनिटिव आहे. विल यू एवर स्लीप अगेन या वाक्याचा प्रकार इंटरोगेटिव आहे. त्यानंतर ग्रेस डीड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाऊ या वाक्याचा प्रकार अझर्टिव किंवा स्टेटमेंट आहे. त्यानंतर वाक्य नंबर डी, नो नो सी एक्सक्लेम या वाक्याचा प्रकार एक्सक्लेमेटरी आहे. या ठिकाणी आपला लेक्चर पूर्ण होतो. धन्यवाद मित्रांनो.